पहिला प्रश्न आहे बघा, टिंबटिंब हे महाराष्ट्रातील मुख्य धान्य पीक आहे. तर बघा, ज्वारी हे आपल्या महाराष्ट्रामधील मुख्य धान्य पीक आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, कोकणामधील कल्पवृक्ष कोणता आहे? तर कोकणामधील कल्पवृक्ष आहे बघा नारळ हा आहे. नेक्स्ट बघा, देवरुख कोल्हापूर महामार्ग हा टिंबटिंब घाटातून जातो. तर या ठिकाणी बघा, जे काही महत्त्वाचे घाट असतात यावर 100% आपल्याला एक प्रश्न पाहायला मिळतो. तर हा बघा कुंडी, लक्षात ठेवा देवरुख कोल्हापूर महामार्ग हा कुंडी या घाटामधून जातो, लक्षात ठेवा कुंडी. पूर्व विदर्भामध्ये टिंबटिंबचे साठे आपल्याला पाहायला मिळतात. पूर्व विदर्भामध्ये टिंबटिंबचे साठे आपल्याला पाहायला मिळतात. तर बघा, दगडी कोळसा, लक्षात ठेवा पूर्व विदर्भामध्ये दगडी कोळशाचे साठे आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बघा, महाराष्ट्र पठारावर टिंबटिंब या जनक खडकापासून काळी मृदा निर्माण झालेली आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक डी, बेसाल्ट, लक्षात ठेवा बेसाल्ट खडकापासून बघा काळी मृदा आपल्याला पाहायला मिळते. पठारावर कोणती मृदा असते? काळी मृदा. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रामध्ये टिंबटिंब मृदेची धूप मोठ्या प्रमाणामध्ये होती. तर जी काही आपली बघा सह्याद्री पर्वत आहे, त्या सह्याद्री पर्वतामध्ये मृदेची धूप आपल्याला सर्वात जास्त पाहायला मिळते. महाराष्ट्रामध्ये आल्लापल्ली अरण्य कोणत्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात? तर आल्लापल्ली अरण्य बघा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बघा, टिंबटिंब ही कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे. टिंबटिंब ही कृष्णा नदीची महत्त्वाची उपनदी आहे. तर बघा कोणती नदी? बघा भीमा नदी, लक्षात ठेवा भीमा नदी. पुढचा प्रश्न बघा, आंबाघाट टिंबटिंब महामार्गावर आहे. तर आंबाघाट बघा ऑप्शन्स क्रमांक एक कोल्हापूर रत्नागिरी. कुठे बघा? कोल्हापूर रत्नागिरी. विदर्भामध्ये सर्वात जास्त पाऊस टिंबटिंबमध्ये पडतो. कोणत्या महिन्यामध्ये? तर ऑगस्ट महिन्यामध्ये बघा विदर्भामध्ये सर्वात जास्त पाऊस आपल्याला पाहायला मिळतो. दख्खनच्या पठारावर हिवाळ्यामध्ये टिंबटिंब भागामध्ये तापमान बरंच कमी आपल्याला पाहायला मिळतं. तर बघा उत्तर, कुठं बघा? उत्तर भागामध्ये आपल्याला ही सर्वात कमी पाहायला मिळतं. कुठं? उत्तर. 2011 जनगणना बघा तलाठी भरतीला भरपूर प्रमाणामध्ये विचारली होती. 2011 जनगणनेनुसार माणसाचं लिंग गुणोत्तर 925 आणि मुलं व मुली यांचं लिंग गुणोत्तर किती होतं? तर ऑप्शन क्रमांक एक किती होतं बघा 883 इतकं होतं. किती होतं? 883 इतकं होतं. नेक्स्ट बघा, उल्हास नदीच्या खाडीजवळ टिंबटिंब औष्णिक विद्युत केंद्र आहे. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी चोला. लक्षात ठेवा उल्हास नदीच्या खाडीजवळ चोला हे औष्णिक विद्युत केंद्र आहे. पुढचा प्रश्न बघा, खानदेशामधील एकमेव औष्णिक केंद्र भुसावळ जवळ टिंबटिंब येथे आहे. तर राईट आन्सर आहे बघा फेकरी. लक्षात ठेवा फेकरी या ठिकाणी स्थित आहे. वर्धा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? काय प्रश्न आहे? वर्धा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो? तर मध्य प्रदेशमधील बैतूल या ठिकाणी बघा वर्धा नदीचा उगम आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, आत्तापर्यंत बघा जे काय TCS पॅटर्ननुसार झालेले प्रश्नपत्रिके आहेत त्या सगळ्या आपल्यासाठी उपलब्ध झाले आहेत. बघा ही प्रश्नपत्रिका जिल्हा न्यायालय लिपिक शिपाई भरतीसाठी सुद्धा उपयुक्त असणारी हे जे काही आपलं पुस्तक आहे मित्रांनो, त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क त्यामध्ये बघा जवान चालक चपराशी जलसंपदा विभाग अन्न पुरवठा निरीक्षक आणि महानगरपालिका भरती त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम विभाग आणि TCS IBPSद्वारे घेण्यात येणाऱ्या सर्व ऑनलाईन सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे पुस्तके. बघा यामध्ये बघा 7100 जास्त प्रश्नांचा या ठिकाणी समावेश झाला आहे. या पुस्तकाची किंमत बघा 435 रुपये आपल्यासाठी ठेवलेली आहे. तर बघा TCSद्वारे जेवढे पेपर घेतलेत बघा त्या सर्व प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की IBPS आणि TCS प्रश्नपत्रिकांचं पॅटर्न बऱ्याच प्रमाणामध्ये आपल्याला सारख्या प्रमाणात दिसून आलेत बघा. आणि या ठिकाणी जर पाहिलं TCS IBPSमध्ये जी काही प्रश्नांची जी काही वारंवारता आहे जी काही पुनरावृत्ती हे प्रमाण बघा इतर स्पर्धा परीक्षेपेक्षा सुद्धा जास्त आहे. बघा 2023 म्हणजे आता 24 या परीक्षांसाठी बघा हे पुस्तक एकदम यशाची गुरुकिल्ली ठरणार आहे. बघा हे पुस्तक हे बघा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांचं विठ्ठल नागनाथ राऊतवार यांचं. त्यामुळे मित्रांनो हे पुस्तक तुम्ही नक्की विकत घ्यायचं आहे. यामध्ये आपल्याला TCSद्वारे घेतलेल्या 71 प्रश्नपत्रिकांचा संच आपल्यासाठी अवेलेबल केलेला आहे. त्यामुळे मित्रांनो हे पुस्तक लगेचच लगे आपल्याला विकत घ्यायचं आहे. विठ्ठल नागनाथ राऊतवार या सरांचं हे पुस्तक आहे स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड. मिळतो महाराष्ट्राच्या उत्तरेला टिंबटिंब पर्वतरांग आणि पूर्वेला टिंबटिंब टेकड्या आहेत. तर महाराष्ट्राच्या उत्तरेला सातपुडा, इथं बघा सातपुडा पर्वतरांग आहे. आणि या ठिकाणी जर पाहिलं पूर्वेला कोणत्या टेकड्या आहेत बघा तर गोविलगड टेकडा आहेत. लक्षात ठेवा सातपुडा आणि गोविलगड. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती आहे?
तर महाराष्ट्र पठाराची पूर्व पश्चिम लांबी बघा 750 किलोमीटर, किती बघा 750 किलोमीटर इतकी आहे. नेक्स्ट पहा, उष्णकटिबंधीय आद्र पानझडी वनांमध्ये टिंबटिंब हा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष आढळतो. तर आर्थिकदृष्ट्या कोणकोणते वृक्ष आहेत, तर सागवान, सागवानपासून आपण फर्निचर बनवतो. नेक्स्ट पहा, खालीलपैकी भाताची कोणती जात संकरित नाही, विचारलं आपल्याला, संकरित जात नाही. तर राईट आन्सर बघायचं ऑप्शन्स क्रमांक डी, हिरा मोती, ही काय बघा संकरित जात नाही. नेक्स्ट बघा, अंजीर पिकाचं उत्पन्न सर्वात जास्त कोणत्या ठिकाणी होतं, तर राजेवाडीमध्ये बघा अंजीर पिकाचं उत्पन्न सर्वात जास्त आपल्याला पाहायला मिळतं. खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वात मोठा आहे, तर लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर बघा ठाणे, लक्षात ठेवा. मधील पदक तालिकेमध्ये कोणता देश हा प्रथम क्रमांकावरती राहिला, तर बघा प्रथम क्रमांकावरती बघा जे काही चायनीज आहेत बारीक डोळ्याचे, ते चायनीज हे पहिल्या स्थानावरती राहिले, लक्षात ठेवा. चीन हा देश बघा पहिल्या स्थानावरती राहिला, लक्षात ठेवा चीन. याच्याबद्दल थोडी ॲडिशनल माहिती बघू, तर बघा आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारताला बघा टोटल 107 पदके जिंकले, किती 107 पदक जिंकलेले आहेत बघा. यामध्ये सुवर्णपदक किती बघा 28 सुवर्णपदकं आहेत, रौप्य पदक बघा 38 आहेत, आणि कांस्य पदक बघा 41 कांस्य पदकं आहेत. ही सगळी डेटा बघा तुम्ही स्क्रीनशॉट मारून ठेवा. त्यानंतर सर्वात जास्त जे काही पदक आहे मित्रांनो, ते 382 पदक, किती 382 पदक कोणी जिंकलेले आहेत, चायनाने जिंकले आहेत, लक्षात ठेवा चायना. यामध्ये टॉप 4 देश कोणकोणते आहेत, तर बघा पहिल्या स्थानावरती बघा चीन आहे, दुसऱ्या स्थानावरती जपान आहे बघा, आणि तिसऱ्या स्थानावर कोणी बघा दक्षिण कोरिया, लक्षात ठेवा दक्षिण कोरिया, आणि चौथ्या स्थानावरती बघा आपला भारत देश आहे, लक्षात ठेवा चौथ्या स्थानावरती भारत देश आहे. तर बघू शकता मित्रांनो या ठिकाणी देश चायनीज एक नंबरला आहे बघा, टोटल 200 सुवर्णपदकं जिंकलेली आहेत बघा आपल्या भारताने 28, आणि दक्षिण कोरियाने बघा 42 सुवर्ण, जपानने बघा 51, चायना बघा कसं आहे डायरेक्ट 200 सुवर्णपदक या ठिकाणी जिंकलेले आहेत बघा, लक्षात ठेवा. बाकी बघा इराण, थायलंड हे सगळे बघा खाली आलेले आहेत. नंतर त्याच्यानंतर एशियन गेम्स 2022-23 हे कोणत्या ठिकाणी आयोजित केलं होतं, तर कुठे केलं होतं बघा चीनमध्ये हे आयोजित केलं होतं, लक्षात ठेवा चीनमध्ये हॉंगझोमध्ये, चीन या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, आणि मित्रांनो या व्हिडिओच्या PDFसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण आपला व्हॉट्सअप ग्रुप, तसेच व्हॉट्सअप चॅनल, तसेच टेलिग्रामची लिंकसुद्धा दिलेली, त्या ठिकाणी बघा आपण हे टाकणार आहे, त्यामुळे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. 19व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा अधिकृत शुभंकर कोणता होता, तर कोणता होता बघा चेन चेन, कॉंग कॉंग, लियॉन लियन, हे काय होतं बघा याचं शुभंकर होतं, लक्षात ठेवा चेन चेन, कॉंग कॉंग, लियॉन लियन हे होतं. मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला पाहून मजा येत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा. आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त आपण 200 लाईक ठेवू, तुम्ही 200 लाईक नक्कीच पूर्ण करताल. नेक्स्ट बघा, 19व्या आशियाई खेळ 2022 पदक तालिकेमध्ये कोणता देश हा प्रथम स्थानावरती राहिला, तर आत्ताच बघितलं आपण जे काही चायनीज आहेत बघा बुट्टे, ते चायनीज बघा प्रथम स्थानावरती राहिलेले आहेत. पुढचा प्रश्न आहे बघा, 19व्या आशियाई खेळ 2022 भारताचा ध्वजवाहक कोण होतं, तर बघा हरमप्रीत सिंग आणि लवलीना बोरगोहेन हे दोघं बघा भारताचे ध्वजवाहक होते. तर बघा आपण जे काही महत्त्वाचे सुवर्णपदक जिंकलेले आहेत शूटिंगमध्ये, त्याच्यानंतर स्टेपल चेस ॲथलेटिक्समध्ये, त्याला एकदा आपण रिव्हिजन मारूया. खेळाचं नाव बघा शूटिंग, नेमबाजीमध्ये टोटल आपल्याला 7 सुवर्णपदकं काढले आहेत, 9 बघा रौप्य पद काढले आहेत, आणि 6 कांस्य, असे टोटल बघा नेमबाजीमध्ये आपल्याला 22 पदकं आपल्या भारताने जिंकलेली आहेत. यामध्ये बघा 10 मीटर एअर पिस्तूल महिलामध्ये कोणी जिंकलेले, तर पलक गुलियाने या ठिकाणी सुवर्ण जिंकलेले. त्याच्यानंतर 50 मीटर रायफलमध्ये 3 पोझिशन्समध्ये जी काही महिला आहे सिप्त कौर सामरा यांनी हे जिंकलेलं आहे. 10 मीटर पिस्तूल बघा 10 मीटर पिस्तूल सांघिक खेळामध्ये पुरुष टीमने बघा 1 सुवर्णपदक जिंकलेलं. त्याच्यानंतर 10 मीटर एअर रायफल टीम पुरुषांनी, एक आपली जी काही पुरुषांची टीम आहे त्यांनी जिंकलेलं आहे. 50 मीटर रायफलमध्ये 3 पोझिशनमध्ये सुद्धा या ठिकाणी सुवर्ण आलेलं आहे, महिलामध्ये सुद्धा एक आलेलं आहे बघा. त्याच्यानंतर पुढचं बघा ॲथलेटिक्स, ॲथलेटिक्समध्ये बघा पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपल चेस म्हणजे 3 किलोमीटर यामध्ये बघा स्टीपल चेसमध्ये आपले जो काय बीडचा अविनाश साबळे यांनी बघा यामध्ये सुवर्णपदक आणलेलं आहे. त्याच्यानंतर पुरुष भालाफेकमध्ये नीरज चोपडाने बघा 88 पॉईंट बघा मीटर लक्षात ठेवा या ठिकाणी 88 पॉईंट 88 मीटर हे पण लक्षात ठेवायचं, यामध्ये नीरज चोपडाने बघा या ठिकाणी सुवर्णपदक आणलेलं आहे. त्याच्यानंतर पुरुषांच्या शॉटपुट म्हणजे काय आपला गोळाफेक आहे बघा, गोळाफेकमध्ये तजिंदर पाल सिंग तुरने बघा या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलेलं, लक्षात ठेवा तजिंदर पाल सिंगने.
त्याच्यानंतर महिलांच्या 5 किलोमीटर म्हणजे 500 मीटरमध्ये पारुल चौधरीने या ठिकाणी सुवर्णपदक जिंकले. लक्षात ठेव, हे सगळे नाव महत्त्वाचे आहेत. पारुल चौधरी. त्यानंतर महिलांचा भालाफेकमध्ये अन्नू राणीने बघा 69.92 मीटर या ठिकाणी भाला फेकलेला आहे. त्याच्यानंतर पुरुषांची 4x400 मीटर रिलेमध्ये सुद्धा या ठिकाणी सुवर्णपदक आलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो बघा या ठिकाणी धनुर्विद्या यामध्ये 5 सुवर्णपदक आलेले आहेत बघा. त्याच्यानंतर 2 रौप्यपदकं आणि 2 कांस्य असे टोटल 9 पदकं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये बघा पुरुषाच्या वैयक्तिकमध्ये ओजस देवतळे, लक्षात ठेवा, आपल्याला विचारेल की ओजस देवतळे कोणत्या खेळाशी संबंधित आहे, तर धनुर्विद्या. त्याच्यानंतर महिला वैयक्तिकमध्ये बघा ज्योती सुरेखा वेन्नमने या ठिकाणी सुवर्णपदक जिंकलेलं आहे. त्याच्यानंतर पुरुष संघाने 1 सुवर्ण आणि महिला संघाने 1 सुवर्ण आणि मिस्त्री संघाने 1 सुवर्ण या ठिकाणी जिंकलेलं आहे. बॅडमिंटनमध्ये बघा 1 सुवर्णपदक आलेलं आहे. कुणी आणलेलं बघा, ते चिराग शेट्टी आणि सात्विक सराईज रंकी रेड्डी यांनी हे आणलेलं आहे. टेनिसमध्ये 1 सुवर्ण आणले बघा. कुणी आणले बघा, रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनी हे आणलेलं आहे. घोडेस्वारमध्ये सुद्धा 1 सुवर्ण आणलं आहे. आणि हॉकीमध्ये सुद्धा बघा 1 सुवर्ण पुरुष संघाने आणलेलं आहे. आणि आपल्या महिला संघाने बघा या ठिकाणी हॉकीमध्ये 1 कांस्य पदक जिंकलेलं आहे. पुणे जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण बनले आहेत, एकदम आयएमपी प्रश्न आहे. तर बघा पुणे जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनले आहेत बघा अजित पवार. ऑप्शन क्रमांक 4, अजित पवार हे बघा पुणे जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री बनलेले आहेत. पुढचा प्रश्न बघा, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत, तर बघा चंद्रकांत पाटील आहेत. लक्षात ठेवा, कोण आहेत, चंद्रकांत पाटील आहेत. तर जे काही नवीन पालकमंत्री बनलेले आहेत त्याला एकदा आपण रिव्हिजन मारूयात. आणि मित्रांनो याची PDF आपण आपल्या टेलिग्रामला टाकणार आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, ती तुम्ही नक्की जॉईन करा. या ठिकाणी जर पाहिलं पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री बनले आहेत बघा अजित पवार. त्याच्यानंतर अकोला जिल्ह्याचे राधाकृष्ण विखे पाटील हे बनलेले आहेत. सोलापूर जिल्ह्याचे आणि अमरावती जिल्ह्याचे चंद्रकांत पाटील आहेत. कोण आहेत बघा, चंद्रकांत पाटील. भंडाऱ्याचे बघा विजयकुमार गावित आहेत. कोण आहेत, विजयकुमार गावित. त्यानंतर बुलढाण्याचे कोण आहेत बघा, तर बुलढाणा जिल्ह्याचे बघा दिलीप पळसे पाटील आहेत. कोण आहेत, दिलीप पळसे पाटील. कोल्हापूर जिल्ह्याचे बघा हसन मुश्रीफ. कोण आहेत, कोल्हापूर जिल्ह्याचे हसन मुश्रीफ. गोंदिया जिल्ह्याचे कोण आहेत बघा, धर्मराव बाबा आत्राम हे आहेत. बीडचे सरांना माहीत बघा धनंजय मुंडे बीड जिल्ह्याचे आहेत. परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री बघा संजय बनसोडे, लक्षात ठेवा, संजय बनसोडे. नंदुरबारचे कोण आहेत बघा, अनिल पाटील हे आहेत. त्याच्यानंतर वर्ध्याचे बघा सुधीर मुनगंटीवार हे कुडालचे आहेत बघा, वर्ध्याचे पालकमंत्री आहेत. हे सगळे महत्त्वाचे पालकमंत्री आहेत, याचा तुम्ही स्क्रीनशॉट नक्की मारून ठेवा. पुढचा प्रश्न बघा, 16 डिसेंबर 2023 रोजी मिस वर्ल्ड ही स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहे. तर 16 डिसेंबर 2023 मिस वर्ल्ड ही जी काही स्पर्धा आहे ही आपल्या भारत देशामध्ये आयोजित केली जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालिका म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे. तर रश्मी शुक्ला यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली. लक्षात ठेवा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालिका म्हणून बघा रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 2023 विश्वचषकासाठी ग्लोबल ॲम्बेसिडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे. तर सचिन तेंडुलकर. लक्षात ठेवा, सचिन तेंडुलकरची नियुक्ती 2023 विश्वचषकासाठी ग्लोबल ॲम्बेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली. कोणाची, सचिन तेंडुलकर, स्टार मारून लिहून ठेवा. त्यानंतर बघा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे काय प्रश्न आहे, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत. तर रजनीश शेठ हे आहेत. लक्षात ठेवा, कोण आहेत, रजनीश शेठ. तर मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडीची PDF पाहिजे असेल, इथून मागच्या चालू घडामोडी मागील 6 महिन्याच्या, आता तुम्हाला बघा 149 रुपयाला बघा आपण याची PDF उपलब्ध केलेली. फोनपे किंवा गुगल पेला तुम्ही हे 149 रुपये पाठवू शकता आणि या PDF तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवून दिल्या जातील. पुढचा प्रश्न आहे बघा, अंमळनेर येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं बोधचिन्ह कोणी बनवलं. तर अंमळनेर या ठिकाणी होणारं जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे याचं बोधचिन्ह बघा ऑप्शन क्रमांक 1 प्राध्यापक मिलन भांबरे यांनी हे बनवलेलं आहे. आणि मित्रांनो हे जे काही संमेलन असणार आहे ही 97 असणार आहे. लक्षात ठेवा, 97 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन असणार आहे. हे कोणत्या ठिकाणी होणार आहे, तर बघा जळगाव जिल्ह्यामध्ये. लक्षात ठेवा, जळगाव जिल्ह्यामधील अंमळनेरमध्ये हे आयोजित करण्यात येणार आहे. याच्या संमेलनाच्या अध्यक्ष कोण आहेत, अध्यक्ष पण लक्षात ठेवा रवींद्र शोभने बघा संमेलनाचे अध्यक्ष आहेत. लक्षात ठेवा. आणि मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष कोण आहेत, उषा तांबे. कोण आहेत, उषा तांबे. हा सुद्धा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, आत्ताच्या आत्ता स्टार मारून लिहून ठेवा, कारण की येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला 100% हा प्रश्न पेपरमध्ये छापलेला दिसणार.
आणि हा प्रश्न पडण्याची दाट शक्यता सुद्धा आहे. तर बघा, वहिदा रहमान, लक्षात ठेवा, वहिदा रहमान यांना कोणत्या वर्षीचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे? तर 2021 लक्षात ठेवा, 2021 यांना हा पुरस्कार जाहीर झालेला आहे. बघा, 2021 हा पुरस्कार मिळवणाऱ्या त्या 8व्या महिला आहेत. आणि पहिला व्यक्ती कोण आहेत आणि महिलासुद्धा कोण आहेत? देविका राणी. देविका राणी यांना पहिला पुरस्कार बघा कधी भेटला होता? 1969 हा पुरस्कार देण्यात आला होता. आत्तापर्यंत बघा 90 जे काही पिक्चर असेल, जे काही चित्रपट आहे बघा, यामध्ये यांनी काम केलेलं आहे. आणि रेशमा आणि शेरा चित्रपटासाठी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 1971 देण्यात आला होता. कोणाला? वहिदा रहमान यांना. मित्रांनो, वहिदा रहमान यांना 1972 कधी? 1972 पद्मश्री आणि 2011 कोणता पुरस्कार मिळाला होता? पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला होता. वहिदा रहमान यांचा पहिला चित्रपटसुद्धा लक्षात ठेवा, रोजुरू आणि मलाई हे कोण होते बघा, यांचे पहिले चित्रपट होते. दादासाहेब फाळके पुरस्काराची सुरुवात दादासाहेब फाळके यांनी जी काही जन्मशताब्दीनिमित्त 1969 करण्यात आली होती. कधी? 1969 ही दादासाहेब फाळके पुरस्काराची जो काही सुरुवात आहे ती झाली होती. चित्रपट क्षेत्रामधील हा सर्वोच्च पुरस्कार आहे. आणि या पुरस्काराचं स्वरूप बघा, सुवर्णकमळ 10 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्रक हे. पुढचा प्रश्न बघा, आत्तापर्यंत किती महिलांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे? तर 8 महिलांना दादासाहेब फाळके पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा बघा, 2023 वैदिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार हा कोणाला जाहीर झालेला आहे? तर जो काही 2023 वैदिक शास्त्राचा जो काही नोबेल पुरस्कार आहे, हा पुरस्कार मित्रांनो कॅटलिन कॅरिको, लक्षात ठेवा, कॅटलिन कॅरिको आणि ड्र्यू व्यसन. तर बघा, कॅटलिन नाही तर म्हणता कॅटरिना, कॅटलिन आणि कॅरिको आणि ड्र्यू व्यसन यांना वैदिक शास्त्राचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न बघा, ICC विश्वचषक 2023 पहिला सामना कोण आणि कोणत्या म्हणजे कोणत्या संघामध्ये होणार आहे पहिला सामना? तर बघा, इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये जो काही 2023 पहिला सामना होणार आहे. नेक्स्ट पहा, छत्रपती शिवाजी महाराजांचे जे काही वाघ नखे हे कोणत्या देशामधून भारतामध्ये परत आणणार आहेत? तर इंग्लंड या देशामधून बघा परत आणणार आहेत. नारी शक्ती वंदन विधेयक काय प्रश्न बघा, नारी शक्ती वंदन विधेयक मंजूर झाल्यामुळे महिलांना किती टक्के आरक्षण मिळालेलं आहे? तर बघा, महिलांना 33%, लक्षात ठेवा, 33% या ठिकाणी आरक्षण मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, 2023 नॉर्मल बोरलॉक पुरस्कार कोणाला मिळाला आहे? एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे 2023. तर हा जो काही पुरस्कार आहे स्वाती नायक यांना हा देण्यात आलेला आहे. कोणाला? स्वाती नायक यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न बघा, T20 क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक जो काही बनवण्याचा विक्रम आहे हा कोणाच्या नावावर आहे? तर दीपेंद्र सिंग, लक्षात ठेवा, दीपेंद्र सिंग यांच्या नावावर आहे. बघा पुढचा प्रश्न बघा, जुन्या संसद